बातमी आहे रवी राणांच्या अजब वक्तव्याची. आमचं सरकार आलं तर 1,500 ते 3,000 करू, मात्र तुम्ही आशीर्वाद दिले नाहीत तर 1,500 खात्यातून परत घेऊ अशी धमकीच रवी राणांनी लाडक्या बहिणींना दिली आहे. तर महिलेला दिलेला पैसा बापाचा आहे का असा सवालच करत विजय वडेट्टीवारांनी राणांवरती निशाणा साधलाय. आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3,000 रुपये हे 1,500 रुपयाचे 3,000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. काय द्यान? आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नवनीतरणासारख्या. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1,500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन. सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे काय? रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे? ही योजना केवळ आणि केवळ मतासाठी आहे. मताची झाली कडकी, बहीण आटवली लाडकी. काय ह्याला वाटलं की आमच्या बहिणी विकाऊ आहेत? या आमच्या बहिणी या 1,500 रुपयाला मतदान विकतील? एवढा करंटा नालायक माणूस मी राजकारणात पाहिला नाही.